हरिओम श्रीराम और बदने नाथ सविता। माझे नाव दीपाली प्रदीप निपावकर, उपासना केंद्र विजयदुर्ग। मला खूप बापू म्हणजे बापू परिवारात 2002 सामील झाले आहे। खूप अनुभव आले आहे छोटे मोठे, त्यातील मी एक अनुभव सांगत आहे। सच्चिदानंद बाजूकांचं इथे केंद्रावरती अटक चालू होतं आणि काही कारणामुळे ते नाव देऊ शकत नव्हते। मी माझं नाव द्यायचं होतं नाही असं माझ्या मनात राहून गेलं, जरा प्रॉब्लेम होता म्हणून। आणि मग नंतर 4 दिवसांनी मला असं वाटत होतं व ते नाव आपण दिलं असतं तर बरं झालं असतं, पण ते शक्य नव्हतं। पण असं आपल्या घरी पण यावं पादुका पूजन करावं असं वाटत होतं। असं मी 4-5 दिवस असं मी अशी शेतीची कामं करते ते असं सतत मला जाणवायचं असं आपल्या घरी पण यावेत बापूस। पण ते असं मी आणि तरी कामावरून येत असताना एक आजी फक्तच होती, ती म्हणा म्हणाल की अगं मा तुला पादुका पाहिजेत का, बापूनच काळजी। बाकी मी कोणाला बोलले नव्हते, बापूनच असं म्हणजे मनात म्हणायची माझ्याकडे यावं तुम्ही असं मला वाटत होतं। तर मग ते म्हणते तू पादुका घेणार का पूजन करणार काय, मला शक्य नाही आहे ते। तर म्हटलं ठीक आहे, मला बरं वाटलं ते ऐकून, कारण 4 दिवस मी ह्याच्यासाठी मी वाट बघत होती, म्हणजे असं मनात चालू होतं पूजन तर उद्यावरच आलं। मग ठीक आहे म्हटलं, मी अशी घरी आली अगदी मस्तपैकी आणि तयारीला लागली। उद्या पूजन म्हटल्यानंतर तयारीला मी तिला विचारलं नाही तू का मला देतेस का कशासाठी असं काहीच मी विचारलं नाही, कारण मला ते अगदी बरं वाटलं ना असं। आणि नंतर मग अचानकच माझी तब्येत अशी बिघडली, तर मला उठण्याची चालण्याची दुसऱ्या दिवशी अशी अचानक तब्येत बिघडल्यामुळे चालण्याची चक्कर येऊन पडायला लागली मी। आता पादुका पूजा पादुका त्या घरी आहेत, बापूंना पूर्ण तयारी केली होती पुढची सर्व। तर माझी मुली काय म्हणते मम्मीला पप्पांना माझ्या मिस्टरना बोलते डॉक्टरकडे घेऊन जातीला आणि मला माझी ट्रीटमेंट चालू केली, मला नेलं त्याने बघितलं असं सगळं, ते इंजेक्शन सलाईन वगैरे सगळं हे केलं आणि माझ्या मुलीने ती पूजा वगैरे घरी तोपर्यंत आटपली आणि ती नंतर आली। मला असं म्हणजे तिला असं मला झोपवलं तर तिथे तिचा लक्ष गेला माझ्या मुलीचं आणि म्हणते मम्मी ते आपले बापू आहेत। म्हणजे मी जिथे झोपली होती हे तिथे माझ्या डोक्यावरती बापूंचा फोटो होता। मग माझ्या मिस्टरांचं लक्ष गेलं, दिराचं लक्ष गेलं, म्हणजे हो बापू माझ्या इथे पण मी हसले, कारण बोलायला यायचं नाही माझं, अगदी बंद झालं होतं बोलणं माझं असं। ते सगळ्यांनी हे सगळं केल्यानंतर मला ते म्हणजे असं 2-3 तास लागले हे सगळे करायला, पण सगळे आणि व्यवस्थित मी मग डॉक्टर आणले आणि जेव्हा बोलायला लागले ना डॉक्टर म्हटलं मी इथे राहणार नाही आहे मला घरी जायचं आहे। डॉक्टर बोलले तुम्ही पूर्ण बरी झालात, तुम्हाला राहायची गरजच नाही, कारण माझा इथे लक्ष होता पूर्ण बापूंनी मला एवढं। डॉक्टर म्हणतात तुमचं मोठं नशीब, एक तास जरी गेला असता हिच्यावरती तर तुम्ही विचारही करू शकला नसतात। एक तास जरी गेला असता हिला घरात ठेवून आणि ते नाही भेटले तर माझ्या बापूनेच सोय केली होती सगळ्यांनी, म्हणून त्याने बापूनेच त्यांना थांबवलं मशीनरी हे ते रिपेरिंगसाठी त्यानेच हे केलं असं। आणि नंतर मी घरी आल्यानंतर मी सर्व ते पूजन वगैरे मला घरी आणलं, घर डॉक्टर बोलले काय घाबरण्यासारखे काय हे करायला नको एवढं येऊन एवढ्या ह्याच्यात ना तुम्ही वाचलात, मी आश्चर्यच करते सगळे रिपोर्ट नॉर्मल आले। आणि नंतर मग ती पूजन मी बाकीचं मग संध्याकाळचं पूजन वगैरे केलं, आरती वगैरे केल्या सर्व आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन दिवशी मला बापूने आपल्यासमोर ठेवलं आणि सगळं ते करून घेतलं। मी अभद नाही खूप अभद नाही बापून श्रीराम अभद्यनाथ सुविधा।